नमस्कार, चर्चेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा आनंद दवे यांच्यापासून करतोय. आनंद दवे, थोड्या वेळापूर्वी चिन्मय भोसले यांनी मांडलेली भूमिका आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल, त्यानिमित्तानं एक पटकन प्रश्न मगाशी विचारला होता, काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकला नाही. आता एकदा पुन्हा विचारतो, तपास यंत्रणांनी त्यांचं काम करावं आणि त्या कामाच्या निमित्तानं भारतीय नागरिकांनी तपास यंत्रणांना सहकार्य करावं, ही भूमिका योग्य आहे का? शंभर टक्के ती भूमिका योग्य आहे. आणि पहिल्या स्लॅबमध्ये आपलं आणि ते बोलणं सुद्धा झालं की इंटेन्शन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. ज्यावेळी राजकीय हेतूने प्रेरित असे काही आरोप होत असतील तर त्यांना त्या पद्धतीनं उत्तर दिलं गेलं पाहिजे असं सुद्धा राऊत साहेबांनी स्पष्ट सांगितलंय. फक्त ईडीचं असतं तर वेगळं, ईडीच्या मागचं जे राजकारण आहे किंवा राजकीय पक्षांचा स्वार्थ आहे तो कोणत्या आणि कशा पद्धतीनं हाताळायचा ते हाताळायला पक्षाची यंत्रणा समर्थ आहे, त्या पद्धतीने ते ठरवतील पुढे काय करायचं ते. फक्त राहिला हा प्रश्न, तर नक्की नीती आणि नियम पाळले गेले पाहिजे त्याच्याविषयी कोणीही दुमत करणार नाही. पण जर तुम्ही फक्त त्रास द्यायच्या उद्देशाने किंवा वर्षभरानंतर सुद्धा आपलं पाठीवर पडलेलं स्वप्न पुन्हा एकदा अस्तित्वात येण्याचं काही चिन्ह दिसत नसतील म्हणून तुम्ही जर काहीतरी फ्रस्ट्रेशन मध्ये काही करत असाल. मला एक गोष्ट सांगा की संजय राऊत या व्यक्तीच्या विरोधामध्ये केंद्रातल्या सरकारला राग असेल असं संजय राऊतांनी काय केलं? सर, मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारताना सुद्धा कळलं असेल की काय आहे हे जे आघाडीचं सरकार आहे, हे जे गणित सगळं जमवून आणलं ते राऊत साहेबांनी जमवून आणलं सगळ्यात पहिलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा भाजप चुकलं आणि चुकत आहे असं वाटण्याचं सर्वात जास्त स्पष्टपणे जाहीर आणि कळवा विरोध राऊत साहेबांनी केला. सरकार एकत्र बांधून ठेवण्यात भाजपची अनेक, आपण असं म्हणू की शस्त्र परत परतवण्यात संजय राऊत साहेबांचा सिंहाचा वाटा आहे हे सगळेच मान्य करतील. भाजपच्या नेत्यांना संजय राऊत साहेबांवर असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. असं असताना संजय राऊत साहेबांना टार्गेट करण्याच्यात काही आश्चर्य नाहीये. आमचं तर अपेक्षा अशी आहे किंवा असं की ही नोटीस कदाचित उशीरच आली का काय, वर्षभरा आधीपासून आम्हाला अशी भीती वाटत होती की आज ना उद्या राऊत साहेबांना सुद्धा असं एखादं पत्र येणार जे नंतर निकाली लागणार. अच्छा, ही एक तुमची नवीन भूमिका आहे की तुम्हाला अपेक्षितच होतं की कधी ना कधीतरी ईडीची कारवाई होऊ शकते, ईडीचं एखादं पत्र आपल्याला येऊ शकतं. आणि जर समजा अशा प्रकारची कारवाई ही तुम्हाला अपेक्षित होती, पुढे सांगतो भविष्यात, नाही थांबा, याच्याकडे जाऊन सांगतो भविष्यातल्या आणखी भविष्यात. सर, भविष्यात आणखी सुद्धा काही नेत्यांना अशा प्रकारचे त्रास देण्याचे उद्दिष्ट, ब्लॅकमेलिंग करण्याचं उद्दिष्ट, दबाव तंत्र वापरण्याचं भाजपकडचे प्रयत्न अस्तित्वात येतील, उघडकास येतील, त्यावेळी सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. मग आनंद दवे, त्या भविष्यातल्या नेत्यांच्या खात्यात सुद्धा घोटाळ्याचे पैसे सापडतील का? नाही नाही, असं आम्ही कुठे म्हटलं की ईडी वगैरे विषय होणार. तुम्ही काय करता माहितीये का, प्रसादजी, जाणून बुजून त्याच विषयावर आणता आणि आमच्याकडनं कधी उकळून घ्यायचा प्रयत्न करताय ते साध्य. मी जाणून बुजून नाही आणत आहे, स्पष्ट सांगितलं. मी कुठलाही उल्लेख नाही केला सुद्धा चिन्मय, मी माझ्या कोणत्याही कागदपत्रात 55 लाखाचा उल्लेख नाही केलेला. तुमच्या नेत्याच्या प्रतिज्ञापत्रात 55 लाखाचा उल्लेख आहे. प्रसादजी, ईडीच्या नोटीस मध्ये अजूनही त्याविषयीचा उल्लेख नाहीये. आता चिन्मयजींनी, तुम्ही पॅनेलवर बोलवलेल्या व्यक्तींनी सांगितलं, अभ्यासकांनी सांगितलं की अजूनही कशासाठी बोललेले स्पष्ट होत नसताना आपण उंचावरनं शेळ्या कोणी हाकायला नकोय. चिन्मय भोसलेंनी नोटीस वाचली नसावी, मला वाटतं तुमच्याकडे ती नोटीस आलेली दिसते. दुसरं मगाशी असं पण आली, माझे शेजारी बसलेत ते. आणि दुसरं, मी असं म्हटलं नाही की ईडीकडनं झालेलं आहे, मी असं सांगितलं तुम्हाला की कोणत्याही प्रकारचं दबाव तंत्र प्रेशर भाजपने वापरलं अनेक नेत्यांवर आघाडीच्या, तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही असं मी सांगितलेलं आहे. याच्यावर हेमलताताईंनाही बोलायचंय. एक मिनिटभराचा वेळ हेमलताजी आपल्यासाठी, त्यानंतर राम कदम एका मिनिटामध्ये उत्तर देतील. आधी हेमलता पाटील बोलणार. मला फक्त भोसलेजींना एक वाढवत प्रश्न विचारायचा आहे, कारण अकॅडमिक चर्चा चालली आणि ईडीच्या कार्यक्षेत्राबद्दल चर्चा चालली आहे. मला त्यांना एकच साधा प्रश्न विचारायचा आहे की ईडीचा समजा एखाद्या व्यक्तीवरती संशय असेल किंवा संशयास्पद व्यवहारामध्ये ती व्यक्ती आहे असं जर ईडीला वाटत असेल, तर तो जो पत्रव्यवहार आहे ती व्यक्ती आणि ईडी यांच्यामध्ये होतो. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली
आणि कालपासून ज्या पद्धतीने हे ईडीचं पत्र कुठल्या संदर्भात आलंय, कुठला घोटाळा चाललाय या संदर्भात कालपासून भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीने सगळं वक्तव्य करतायत, मला भोसले सर आपल्यालाच विचारायचंय की हा लोकशाही व्यवस्थेला धरून आहे का? म्हणजे ईडीचा असा कुठलाही पत्रव्यवहार कसा लीक होऊ शकतो, कसा लीक होऊ शकतो आणि भाजपच्या नेत्यांकडे जाऊ कसा शकतो आणि भाजपचे नेते त्यावरती एवढा अशा पद्धतीने बोलू शकता? म्हणजे एक एकीकडे तुम्ही ईडीच्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं, लोकशाही व्यवस्थेबद्दल बोलायचं आणि एकीकडे कोणाला तरी अन्यायकारक असं बदनामीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, हे कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये बसतं याचंही उत्तर मला आपल्याकडनं हवं. चिन्मय भोसलेजी, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलताय असा संकेत कदाचित हेमलता पाटलांकडून? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी त्यांना प्रश्न विचारते. चिन्मय भोसलेजी त्याचं उत्तर देत आहे. चिन्मयजी आपण उत्तर द्या, मुद्दा अतिशय स्पष्ट आहे. ईडीची नोटीस जर गेली असेल तर ती संबंधित व्यक्तीच्या हातात गेलेली असणार आहे, मग ती लीक कशी झाली? म्हणजे एका अर्थानं हा प्रश्न पत्रकारांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. अजिबात नाही प्रसादजी, आपण वेगळं वळण देऊच नका. मी अगदी एवढ्यासाठी म्हटलं की मला शंका आहे की अशा पद्धतीने लोकशाही व्यवस्थेमध्ये घडतं कसं? पत्रकारांनी त्यांचं काम करावं त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण ईडीच्या कार्यालयामधनं अशा माहिती कशा काय होत होता? आपण काय बोलली 2 मिनिटांमध्ये कारवाई किंवा रामपाल? अगदी अगदी, ईडीची कारवाई लीक होते का? चिन्मय भोसलेजी, आता मुळात मी स्वतः राजकारणी नव्हे आणि राजकारण्यांचाही अभ्यास मला नाही, पण माझा कायद्याचा थोडाफार आहे. ईडीची जी नोटीस येते ती प्रत्यक्ष डिरेक्टली ज्या माणसाला बोलवलं जात असेल ईडीनी त्याच्यापर्यंत फक्त पोचते. आता ती लीक कशी झाली ह्याला 100 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे जसं ते स्वतःच्या म्हणतायत की ते बीजेपीपर्यंत पोचवलं गेलंय की काय, असा एक प्रश्न निर्माण झालाय बऱ्याच लोकांकडनं. दुसरा त्याच्यातला भाग असाही होऊ शकतो की मी स्वतः त्यावरती अनेकदा टीका केलेली आहे की मीडिया ट्रायल ही न्याय प्रणालीमध्ये कधीही येऊ नये, हस्तांतर करू नये, कारण त्यामुळे प्रत्यक्ष न्यायप्रदानात भरपूर फरक पडतो. कारण प्रत्येक माणूस जो त्यात इन्व्हॉल्व्ह असतो, इन्व्हेस्टिगेशनपासनं न्यायालयापर्यंत, तो प्रत्येक माणूस हा शेवटी मनुष्यच असतो आणि प्रत्येकाच्या मनावरती त्याचा एक थोडाफार का विना फरक पडतो. अगदी, एक अत्यंत महत्त्वाची भूमिका तुम्ही अशी मांडली आहे की लीक झालंय का भाजपनी केलंय का कुणाकडनं झालंय मी सांगू शकणार नाही. मी माझा फक्त कायद्याचा अभ्यास आहे, बाकी मी सांगू. बर, हेमलताताई त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, मला वाटतं तुमचं उत्तर मिळालं असेल. पण थोड्या वेळापूर्वी आनंद दवेंनी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्याचं उत्तर देण्याची संधी आपल्याला राम कदमांना द्यायची आहे. त्यानिमित्तानं रामभाऊंना बोलतं करूया. रामभाऊ, थोड्या वेळापूर्वी आनंद दवे यांनी राऊतांच्या बहुपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक गुणविशेष आपल्या समोर सादर केले आणि त्यातला एक समान धागा असा आहे की भाजपाला वठणीवर आणण्याचं काम संजय राऊत करतात, म्हणून संजय राऊतांच्या विरोधातली ही कारवाई आहे. भाजपा त्यांच्या विरोधात वागणाऱ्या व्यक्तींच्या बाबत असं वर्तन करतं का? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी हे महत्वाचं आहे की आज शिवसेना नेत्यांनी आज सांगितलं की त्यांच्याकडे 120 लोकांची भाजपच्या लोकांची यादी त्यांच्याकडे तयार आहे की ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. अपराध लपवणं ती व्यक्ती देखील अपराधी ठरते, तर त्यांच्याकडे ती माहिती आहे, तर का लपवून ठेवले? सांगायला त्यांनी पुणे अडवलं सांगायला, ती माहिती उघड करायला का घाबरतात? महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, करावी, उद्या नाही आज कारवाई करावी. केवळ आणि केवळ माध्यमांची ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन कशी होईल अशा प्रकारची वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे नेते करतात हे दुर्दैवी आहे. तुमच्याकडे तशी काही प्रामाणिक माहिती असेल तर ती उघड करायला काहीच हरकत नाही, हा पहिला मुद्दा. अगदी, आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर, भाजपच्या मार्फत आकसपूर्ण कारवाई त्यांच्या विरोधकांवर होतीये का? कारण हाच आरोप वारंवार तुमच्यावर लागतोय. नाही, कसं आहे की आता जेव्हा विरोधी पक्षांवरच्या नेत्यांवर कारवाई होईल तेव्हा विरोधी पक्षाकडे सत्ताधारी केंद्रातल्या पक्षाकडे बोट दाखवण्यापेक्षा उरतं काय दुसरं? शेवटी लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करायची असते आणि लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी फार सोपं असतं की हे आकसानं होतंय, सुडानं होतंय असं म्हणणं. त्याच्यापेक्षा सरळ जाऊन तिथे जे काही सत्य आहे ते लोकांसमोर येईल. पण तसं न करता अशा प्रकारचे
पॉलिटिकल स्टेटमेंट शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे. पण रामभाऊ दुसरं महत्वाचं की जी माहिती पत्रकारांपर्यंत आहे, आता असा मुद्दा मांडलात की लोकांमध्ये ती भावना पोहोचवायची आहे, म्हणजे आपल्यावर होणारी कारवाई ही आकसानं आणि सुडानं आहे असं जनतेला सांगून त्यातून काय प्रकारचे फायदे अपेक्षित करतो कोणीही, हे सगळ्यांना लागू आहे. हे काही फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये, सगळे नेते जेव्हा जेव्हा कारवाई होते ना तेव्हा अशाच प्रकारचा बचाव करताना दिसतात. काय की त्यानिमित्तानं सहानुभूती प्राप्त करणं हा उद्देश असतो. झालेली कारवाई चुकीची आहे, मी किती चांगला आहे हा दाखवण्याचा प्रयत्न असतो. मी राहुल साहेबांबद्दल व्यक्ती विशेष बोलत नाही, पण एक साधारणपणे अशा प्रकारचा सूर असतो. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले ते मुद्दे सगळे सहानुभूती मिळवण्यासाठी होते. बरं, मला या निमित्तानं आनंद दबेंना बोलतं करायचंय. आनंद दबे, वेळेची मर्यादा लक्षात घ्या, पटकन उत्तर द्या. संजय राऊतांना कोणाची सहानुभूती हवी असेल अशा प्रकारचा बचाव तयार करून? मंदिराच्या नावाने कोट्यवधी रुपये गोळा करण्याची सहानुभूती कोण करते हा पहिला प्रश्न आहे. आता विषयावर येतो. जसं राममोहनने सांगितलं की तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ठेवताय काय? देवेंद्र फडणवीस जी विधानसभेच्या निवडणुकीत जाहीरपणे सांगत होते की माझ्याकडे सगळ्यांचे कुंडले आहेत, वेळ आली की काढीन. मग त्यांना काय वेळ लागतो? त्यामुळे प्रत्येक नेता ठरवतो कधी कधी आपली पोटली काढायची, पोटलीतलं काय हत्यार काढायचं. त्यांना जो अधिकार आहे तो तसंच राहू द्यावा. तुम्ही बोललात तेव्हा चांगलं, आम्ही बाकी कुणी काही लपवलं तर लपवलं म्हणायचं असं होत नाही राजकारणात. कधी काय थँक्यू व्हेरी मच. दुसरं दवे साहेब, मी तुमचा खूप ऋणी आहे, तुमच्या या वाक्यासाठी मी तुमचा खूप ऋणी आहे. त्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्राला हे सांगितलं की प्रत्येक राजकारणी त्याच्या सोयीनं कारवाई करत असतो आणि प्रत्येक राजकारणी त्याच्या सोयीनं प्रकरण बाहेर काढत असतो, हे एका राष्ट्रीय वाहिनीवर मान्य केल्याबद्दल खूप खूप आभार दवे साहेब तुमचे. कारवाई नाही, कारवाई नाही, कारवाई नाही, आरोप प्रत्यारोप बिलकुल नाही. तुम्ही माझ्या तोंडी काही शब्द टाकू नका. आम्ही असं सांगितलं कधी काय वापरायचं हत्यार ते राजकारणी ठरवत असतो. तुम्ही समोर देऊन बसा त्यांच्या काय हत्यार कधी वापरायचं ते राजकारणी योग्य वेळेला ठरवत असतो. काही केलं तर चालतं, आपण वेळोवेळी करायला लागतं पहिलं. दुसरं, हा ते आपलं अगदी अगदी ठरवतात. मग मला एक गोष्ट आणखी सांगून टाका, मग मला आणखीन एक गोष्ट कृपया दवे साहेब ही सांगून टाका की 120 कथित भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्यांची यादी ज्यांनी कधीतरी काही ना काहीतरी चुकीचं केलेलं आहे ती सामनाच्या पहिल्या पानावर कधी छापणार? आता राहुल साहेबांनी सांगितलं ना वेळ आली की आम्ही करू ना, तुम्ही नका त्याची काळजी करू. 100% मिळेल, दिसेल, कळेल तुम्हाला. हवेत गोळीबार आम्ही करत नाही. दुसरं, सहानुभूतीचा विषय निघाला त्याचं उत्तर देऊ द्या. काही गरज नाहीये. सहानुभूतीची लाट कोण तयार करतं, कशावर जगतात आम्हाला खूप चांगलं माहिती. आपण महाराष्ट्रांनी देशांनी ते बघितलेले. आता प्रश्न असा आहे की आजच्या या कालच्या ईडीच्या प्रकरणामुळे तिन्ही पक्ष जास्त जवळ आलेत. तिन्ही राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे जास्त चेतावले गेले की कधी एकदा भाजपला दाखवून देऊ, परत एकदा जवळ पदवीधर सगळी. फार बरं झालं आपण हा शब्द वापरलात, कार्यकर्ते चेतावले गेलेत म्हणजे काय? नाराज होत चाललेला आहे त्याची. कार्यकर्ते चेतावले गेलेत म्हणजे काय आनंद दवे? त्यामुळे कार्यकर्ते चेतावले गेलेत म्हणजे काय? कोणावर हल्ला होणार आहे आता? भारतीय जनता पक्ष कोणावर हल्ला होणार आहे आता? प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ला होणार आहे? उत्तर देतो, भारतीय भाजपवर होईल. भाजपवर होईल. व्हेरी गुड, माध्यमातून. व्हेरी गुड, चांगली भूमिका आपण स्पष्टपणे मांडली. राम कदम तुम्हाला घाबरायला हवं आजपासून. राम कदम तुम्हाला घाबरायला हवं, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कार्यकर्ते चेतावले गेलेत आणि भाजपवर हल्ला होईल. तुम्ही प्रसादजी, तुम्ही आज अँकर न होता प्रसादजी, तुम्ही सरळ सरळ भाजपच्या बाजूने. मला वाटलं, मला वाटलंच की किती वेळ झाला आनंद दवे हा आरोप का नाही केला माझ्या पदवीधर मध्ये. मला अपेक्षा होती आनंद दवे खूप वेळ झाला याच आरोप करण्याची वाट पाहत होते. तुम्ही पॅनलवर येऊन बसा, चालेल ना? नाही नाही, डिस्कशनची चर्चा तुम्ही तुमच्या लोकांवर करून बघा. प्रत्येक वेळेस तुम्ही अर्ध मत घेताय, अर्ध माझा त्याच्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप घ्या. आनंद, आम्ही तुमच्या सगळ्या भूमिका नाही का मान्य करत? तुम्ही वेळ आले की ब्राह्मण महासंघाचे असता, वेळ आले की शिवसेनेचे असता, वेळ आले की तुम्ही अभ्यासक असता, आम्ही तुमच्या सगळ्या भूमिका मान्य करतो. मी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही उत्तर दिलीत. तुम्ही स्वतःला मान्य केलं, कार्यकर्त्यांना चेतवलं, मी कुठे म्हणायला आलो काही? तुम्ही बोलवता याचा अर्थ तुम्हाला माझ्या भूमिका माझे विचार पटतायत? अहो, भूमिका मांडण्याच्या साठी आपण आलेलो आहोत. मतदानाच्या माध्यमातून जसं पदवीधरला दाखवलं तसं दाखवलं जाईल. तसा वेगळा अर्थ काढू नका. बरं, जसं तुम्ही बोलवता तसं आम्ही येतो. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा आमची कुठे भूमिका, आमचा अभ्यास पटत असेल निश्चित.
तुम्ही आता म्हणालात ना कार्यकर्ते चेतवलेत आणि भाजपला दाखवून दिलं जाईल, या दोन वाक्यांचा अर्थ मी घेतला. मतदारांना आता पेटवायची सुद्धा गरज आहे, 100% होय दाखवलं जाईल ते मतदानातून दाखवलं जाईल, मतदानातून दाखवलं जाईल. असं तुम्हालाच आक्षेप आहे त्या गोष्टी, त्याचं मनापासून आश्चर्य वाटते. घराचं राम कदम, रामभाऊ शांत आहेत, राम कदम बोलताय का? त्यांना संधी मिळाली नाही म्हणून शांत आहेत, त्या संधी दिली की बोलतील. रामभाऊ आपल्यासाठी 2 मिनिटं शेवटची पटकन. नाही, या ठिकाणी जर पत्रकारांनी आपल्याला न पटणारी भूमिका मांडली तर पत्रकारांना स्पष्टपणे म्हणणं की तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात ही कोणती यांची पद्धत नाही. रामभाऊ, त्याची सवय झाली आम्हाला, त्याच्यावर काही आपल्याला चर्चा करायची गरज नाही. मी आपल्याला काय विचारतो रामभाऊ, कार्यकर्ते चेतवले गेलेले आहेत या वाक्यानं तुम्हाला घाबरायला होतं का? पत्रकार महाराष्ट्र चर्चा करत असेल तर आम्ही आमचं सांगणं भाग्य कर्तव्य आमचं ते सांगणं आम्ही ते करतोय. राम कमलजी, इथं आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी बोलवलंय. आमचं अर्ध वाक्याचं जर पुढे जात असेल तर अर्ध पूर्ण वाक्य करणं माझं कर्तव्य आहे, ते मी करतोय. आनंदजी, याच्यासाठी मला प्रसादजीने बोलवले, ते मी करतोय. वेळेला तुमचं वाक्य पूर्ण झालं, वेळेची मर्यादा आहे, घड्याळही आपल्याला पाहावं लागतं. पटकन हेमलताताई काहीतरी राम कदमांना सांगू इच्छित आहेत. हेमलताताई, आपल्याला तुम्ही जे घ्यायचं ते घेतलं, पण तुम्ही जे घ्यायचं तेच घेतलं. हे काय आता हे सगळं हे कुंडल्यांचा जो विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये मी काही मध्यस्थी करू इच्छित नाही आणि काही बोलू इच्छित नाही, कारण काँग्रेसकडे कोणाच्या कुंडल्याही नसतात. आम्ही या फंदामध्येही पडत नाही आणि आम्हाला खरं आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतं. जे आमच्या पक्षातून जातात त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही शांतताप्रिय असे लोक आहोत, त्यामुळे या सगळ्याबद्दल मी बोलणार नाही. फक्त राम कदमजी जे बोलले की बाबा अर्णव बद्दल बोलले म्हणून म्हटलं की तो भाजपचा प्रवक्ता असल्यासारखा. एक मिनिट, मला वाटतं की दुसऱ्या वाहिनीची चर्चा इकडे नको. हेमलताताई, त्याच निमित्तानं फक्त थांबवतोय. एक लोकशाही मार्गाने झालेल्या चर्चेतला उल्लेख माननीय आनंदराव दवे साहेबांनी केला, त्याचा संदर्भ मी पटकन रामभाऊंना देतो. रामभाऊ, कार्यकर्ते चेतवले गेलेले आहेत आणि निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला धडा शिकवला जाईल, याचा तुम्ही धसका घेता का? रामभाऊ पटकन, शेवटची वेळ आपल्याला 1 मिनिटाची आहे. मतदानाच्या माध्यमातून हा शब्द मी बोललो, निवडणुकीच्या माध्यमातून म्हणालो आनंदराव दवे साहेब, मी बोललोय. एक मिनिट, राम कदमांना उत्तर देऊ द्या प्लीज. त्या गोष्टीचं निश्चितपणे स्वागत आहे, पण यापूर्वी पाहिलंय की ट्विटरवर जर एखाद्याने भूमिका मांडली तर त्याला तुरुंगात टाकलं जातं. यांच्या मंत्र्याविषयी फेसबुकवर पोस्ट टाकली तर यांचे मंत्र्यांचे बॉडीगार्ड घरी जाऊन बेदम मारहाण करतात. जो सैन्याचा अधिकारी आहे त्याच्याही घरात शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊन त्यालाही कशी बेदम मारहाण करतात हे महाराष्ट्र पाहतोय ना. तर त्याच्यामुळे यांचे दाखवायचे आणि खायचे दोन्ही दात वेगवेगळे आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. भाजपानं धसका घेतला का सांगा पटकन? आमच्या कार्यकर्त्याला देऊ हे सुद्धा सांगितलेलं आहे ना माणूस. नाही, कोरोनाच्या कालखंडात मोठं पॅकेज देऊ म्हणणार यांचं सरकार. रामभाऊ, वेळेची मर्यादा आहे, माझं उत्तर सापडत नाहीये, माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. रामभाऊ प्लीज मुद्द्यावर या. रामभाऊ प्लीज, एका गोष्टीचा खुलासा करा. कार्यकर्ते चेतवलेले निवडणुकीतून भाजपला दाखवून देऊ. कसं आहे की हे शिवसेनेचं आणि तिन्ही पक्षांचं फ्रस्ट्रेशन आहे. हे मुद्द्यावर जेव्हा यांना बोलता येत नाही तेव्हा ते गुद्द्यावर येतात आणि मागच्या कालखंडात तेच त्यांनी पाहिलंय. पण त्यांची जशी तयारी असेल त्या तयारी खूप टाइमपास झाला बरं का रामभाऊ. परत जाऊ सांगायला चालले. बरं, ठीक आहे. चर्चेला इतर कुठलं वळण लावण्याच्या आधीच इथे मी हस्तक्षेप करतो आणि आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. वेळेची मर्यादा असल्यानं लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.